420. किशोर फ्रीज मधून बाटले आणि ग्लास घेऊन येतो. काय कसं काय किशोर? काय म्हणजे चाकणा काय आणलंय? चाकणा चकना पण जाऊ नको, चाकणा वाटला पाहिजे. काय चकणा? मी काय तुमच्या बापाचा नोकर आहे? बाप? अरे बापाचा नाही, मित्रांचा तर आहे ना. चल चल बोलणार विवेकान चकणा चकणा. अरे एक तर तुम्ही माझ्या घराचा वापर दारू पिण्यासाठी करता आणि वर तुमच्या पिण्याचा खर्च मी करायचा? मी करायचा? अरे किशोर, अरे यार एवढा पैसा का बोलायस, कुठे ठेवणार आहेस? त्या तू एकटा जीव सदाशिव. एकटा नाही, आपण चौघे आहोत ना. म्हणजे पोचवायला मला ये बघा काय बोलतो. शोभ म्हणजे हा किशोर नाहीये. सायलेन्सर हे सायलेन्सर. अरे सायलेन्सर तुझ्या बरोबर मित्र होता ना. अरे आता तू पिंडक मध्ये त्याला बाहेर पिंडक सायलेन्सर. अरे माय डिअर फ्रेंड, वाय स्टँडिंग देअर यार? कम इन यार, कम. अरे तुम्हाला माझं घर म्हणजे काय बार वाटला काय? एक एक मेंबर वाढवायला. मीट माय फ्रेंड मोहित. हॅलो, आय एम मोहित. सॉरी मी चुकीच्या वेळी येऊन तुम्हाला त्रास तर नाही? नाही नाही तसं काय नाही, हे आमचं नेहमीच चाललं. मी कॉलेज पासूनचे मित्र. अच्छा, तुम्ही काय वाईट वाटत नाही का? बस बस बी कम. शुअर. अरे थँक्यू. टेन्शन घ्या म्हणजे किशोर तसा प्रेमळ आहे म्हणजे अगदी देव माणूस. पण अशांच्याच मागे देव लागतो म्हणतात ना. म्हणजे याने ज्यांच्या ज्यांच्यावर प्रेम केलं ना ते सगळे याला सोडून गेले. म्हणजे आधी आई, मग बाबा आणि मग आमची बहिणी. म्हणजे आम्ही इथे सगळे जमतो ना, तो एक बाण आहे पिण्याचा. म्हणजे आम्ही इथे जमलो ना की हा वहिनीच्या दुःखातून थोडस तरी बाहेर येतो म्हणून हे सगळं. कमावणे असे का? तू मला उगाच इमोशनल करू नकोस. तुम्ही फ्रीजमधनं बाटल्या काढा, मी काहीतरी खायला घेऊन येतो. ओके ओके माय फ्रेंड. अरे काय श्रीकांत यार, बोर्ड कसला बनला यार? तू कुठे त्याला इमोशनल केलं यार? समजत नाही. लेट्स एन्जॉय यार. येस येस लेट्स एन्जॉय. लेट्स एन्जॉय. हॅलो. हो ते सगळे चकण्याची वाट बघताय तुम्ही, मला चकणा घेऊन येतो. जाऊ द्या. आय मीन
तुम्ही नाही घेत? नाही. लग्नात तिने शपथ घातली तेव्हा तेव्हापासून सोडले ते कायमचेच. सॉरी पण वायलिन जाऊन किती वर्ष झाली? 10 वर्ष झाली. पण ही 10 वर्ष मला ते 30 वर्षांसारखी भासली. माझा पर्सनल विचार म्हणून वाईट वाटून घेऊ नका, पण दुसरं लग्न करण्याचा विचार नाही आला मनात तुमच्या? कधी कधी हा विचार मनाला स्पर्श करून जातो, पण त्या त्यावेळी माझ्या असं लक्षात येतं की आपण हिला नाही विसरू शकत. नंतर वय वाढत गेलं आणि आता आरशात स्वतःला पाहिल्यानंतर लक्षात येतं की आता कोण लग्न करणार आपल्याशी. जोकिंग. अहो कितीतरी मिळतील, मी सांगतोय कितीतरी मिळतील. यू आर वेल सेटल्ड, एकदम फर्स्ट क्लास. हो ना, कारखाना आहे, एवढा मोठा बंगला आहे, गाड्या आहेत, भरपूर बँक बॅलन्स आहे. जगातल्या अगदी सगळी भौतिक सुख माझ्या पायाशी लोळण घेत आहेत. पण मग तर तुमचं लग्न नक्कीच होईल. नाही झालं तर मी करून दे. माझ्या चेहऱ्याकडे पाहून असं खरंच वाटतं तुम्हाला? हा तुमचा निव्वळ गैरसमज आहे. लेट मी टेल यू, यू आर डेफिनेटली क्वाइट गुड लुकिंग, बिलीव मी. ए किशोर, ए किशोर, हे चांडाळ काय आपल्याला स्वस्त बसून द्यायचं नाही. चला चला. कॉलेजमध्ये जिकड्या जिकड्या पोरी पटवते आले नाही तर आता पोहोचलं पटवायला घेतलं. ए किशोर, ये बस. तुमच्या डोक्यात ना घाणेरडच विचारणार नाही मी. अरे काय नाही यार, काय नाही. मी म्हटलं एवढं छान घर आहे, कुणीतरी हवं ना हक्काच, म्हटलं लग्न करा. हवं तर पोरगी मी बघून देतो ना सुंदर. अरे काय तुला काय आमचे अड्डे बंद करायचे? हे बघ, लग्नाशिवाय इथे कुठल्याही विषयावर बोलायचं कळलं? कळलं कळलं अगदी बरोबर. बायकोचा फोन आहे. हॅलो, अगं येतो ग. अरे बा रस्त्यातच आहे. येतो येतो. बा ठीक आहे ठीक आहे. ऐका ना, ऐक, चला बायकोची ऑर्डर आली. आम्हाला निघायला हवं. पण बायकांना बरोबर कळत कुठे नवऱ्याला कशी वेसण घालायची. हॅलो, बरोबर. हा हा येतोय. आलो आलो आलो, निघालो निघालो. चला चला फ्रेंड, मी तरी काय करू यार. मी पण येतो. अरे बाबा माझ्याच घरी जाणार यार, तुझ्या घरी. ए किशोर चल, बाय किशोर, आम्ही निघतो. बाय ओके मोहित. किशोर आता तू काळजी कर, तुझं लग्न झालंच म्हणून सांग. किशोर किशोर, हॅलो हॅलो किशोर, बाय 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 बाय.